जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात मुरुम उत्खननाबाबत राष्ट्रवादी आणि भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राजकारण पेटले असल्याचे पाहायला मिळत आहे। एक दीड महिन्यांपूर्वी जामनेर शहरात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अनिल बोहरा यांच्या विरोधात भाजपा पदाधिकाऱ्यांनी मुरुम उत्खननाबाबत तक्रार केली होती, तर मंगळवारी आपल्या खासगी प्लॉटमधून मुरुम उत्खनन केले जात असल्याची तक्रार राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अनिल बोहरा यांनी महसूल प्रशासनाकडे केली आहे। त्याचबरोबर ज्यावेळी आपल्यावर तक्रार केली गेली होती त्यावेळी महसूल अधिकाऱ्यांनी गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करून कारवाई केली होती। तशीच कारवाई आता सोनबर्डे येथील विकास कामांसाठी आपल्या खासगी प्लॉटमधून अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्या ठेकेदारांवर करावी अशी मागणी अनिल बोहरा यांनी महसूल अधिकाऱ्यांकडे केली आहे। तेव्हा शासकीय अधिकारी सर्व डोळे मिटून होते। 2000 नंबर मुरुम ठेकेदाराने नेले। मनोरेपैठेत राहतात, जिथे मुरुम निघतंय ना तिथे मनोरेप राहतात। एकाली वेळा नाही असं होता कामा नाही। याचा त्रास तुम्हाला होणार आहे। तीन दिवस मी माझ्या प्लॉटमधून काढला तर तुम्ही मला सांगितलं की म्हणे तू चोरी गेली आणि आता हे शासकीय याच्यात फावडा लावतोय आणि माझ्या प्लॉटमधून नेतोय तर ती चोरी नाही का? बरोबर, माझं ऐकायचं। दोन मिनिटं, चोरी कोणती म्हणते? आपण जे म्हटलं की ही माझ्या प्लॉट आहे तिथून चोरी केली, मी माझं कुठून काढलेलं आहे? एखाच घेतलं सरकारी मधून। जर करत असेल तर मी आहे, मी दंड सरकारी समोर तेवढं एक तर पाहावं लागेल मला। त्याच कॉन्ट्रॅक्ट वाला आहे का नाही, त्याच्याकडे परवाना काढला आहे का नाही, तेवढं मला तरी पाहावं लागेल ना। तू सरकारी काम अशी आहे ना, तू बोलवा ना त्यांना। मला जसं बोलवलं स्टेशन मध्ये तसं बोलवा त्यांना। जेसीबीचा मालकाशी तुम्ही बोलू शकताय ना? नाही, मी जमाच करतोय त्याला, पण त्याला विचारा ना। तुम्ही ठेकेदाराला बोलवा ना, जो ठेकेदार आहे बोलतो मी त्याला, जो ठेकेदार आहे त्याला बोलवा। खरं प्रोसिजर काय करतो? हा, त्याला घेऊन जाणार। जो ठेकेदार आहे त्याला बोलवा। ठेकेदार, एक मिनिट, हे डेव्हलपमेंट करण्याच्या कामावर जे मुरुम इथून वाहून नेलेल्या ठेकेदाराने त्याची तर रॉयल्टी असेल ना तुमच्याकडे, ते पण दाखवा। फक्त बस पैसे घाल डब्यामध्ये, कामाच्या नावावर सर्व भ्रष्टाचार चालू आहे। 16 करोड रुपये सुंदर बनवायचं म्हणून, अरे पण हे काय, स्वतः मुरुम न्यायचं आणि लोकांवर त्याच्यात ठपका ठेवायचा आणि लोकाले मध्ये टाकायचं खोट्या केसेस करून। आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय अनिल बोहरा त्यांच्या बोहरा सेंटर स्कूलच्या बाजूला असलेल्या त्यांच्या खासगी प्लॉटमधून एका कॉन्ट्रॅक्टरने त्यांना कुठल्या प्रकारची परवानगी न घेता या ठिकाणी कमीत कमी 400 ते 500 ब्रास मुरुम या ठिकाणी उचलून नेलेलं आहे। त्या संदर्भामध्ये तहसीलदार साहेबांना आणि PI साहेबांना या ठिकाणी यांचा मुरुम चोरी केल्याचा फिर्याद दाखल या ठिकाणी केलेली आहे। परंतु संबंधित अधिकारी म्हणता मी चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करू। या ठिकाणी सांगायचा मुद्दा हा आहे, जवळजवळ 15 ते 20 दिवसापूर्वीच आदरणीय अनिल बोहरा यांच्या प्लॉटमधून त्यांनी स्वतःचा मुरुम सपाटीकरण करण्यासाठी मुरुम उचलून दुसऱ्या जागी टाकलेला होता, त्याच्या शेतात टाकलेला होता। या ठिकाणी त्यावेळेस कुठली PI साहेबांनी असेल तहसीलदार साहेबांनी कुठली शहानिशा केली नाही। संबंधित त्यांचा जो प्लॉट आहे हा नगरपालिकेला लागून त्यांचा प्लॉट असल्यामुळे शासनाने नगरपालिकेच्या आमच्या हद्दीमध्ये तुम्ही मुरुम खोदला असं कारण दाखवून या ठिकाणी आदरणीय अनिल बोहरावरती गुन्हा दाखल करून त्यांना 2 दिवस जेलमध्ये या ठिकाणी डांबण्यात आलेलं आहे। अतिशय खिळसवाणा प्रकार या ठिकाणी येतो, तोच गुन्हा या ठिकाणी आज घडलेला आहे। तो गुन्हा घडलेला असताना अनिल गुन्हा वेगळा न्याय आणि या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्टर असतील ते भाजपाचे त्यांना वेगळा न्याय असं या ठिकाणी आमच्या लक्षात आलेलं आहे। या ठिकाणी आम्ही साहेबांना सांगितलं, जर तुम्ही एक दिवसामध्ये उद्या साहेब बोलले आम्हाला की संबंधित चौकशी करून आम्ही उद्या काय तो निर्णय घेऊ,
तुम्ही जर निर्णय नाही घेतला आम्हाला या ठिकाणी वेगळा निर्णय घ्यावा लागेल. कुठ पण चालणार आहे आज या ठिकाणी लोकशाही जिवंत आहे की नाही असा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतोय. एकाला वेगळा नाही एकाला वेगळा नाही हुकुमशाही काय जामनेर तालुक्यामध्ये सामान्य माणसाने जगायचं की मरायचं या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. या ठिकाणी साहेबांनी या सगळ्या गोष्टी सहनिशा करावी तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो. त्यांनी सुद्धा या ठिकाणी जो प्रकार घडलेला आहे तहसीलदार साहेब मला बोलले की ते कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी शासकीय जागेसाठी मरून घडलेलं आहे. जरी ते कॉन्ट्रॅक्टर असतील जरी त्यांनी शासकीय कामासाठी मरून उचलला असेल तरी त्यांनी तहसील कार्यालयाकडनं रितसर परवानगी घेतली पाहिजे असा कायदा सांगतो. तसं त्यांनी कुठल्याही प्रकार काही केलेलं नाही मग असं असताना तुम्ही त्यांना का पाठीशी घालण्यात येत आहे. या ठिकाणी मरून उचलत असताना खासगी अनिल भाऊ बोराच्या मालकीतून तुम्ही मरून उचललेला आहे तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी कारवाई करत नाही. या ठिकाणी त्यांनी अक्षरशः चोरी केलेली आहे म्हणून चोरीचा गुन्हा या ठिकाणी दाखल व्हावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या तहसील कचेरीसमोर आणि पोलीस स्टेशन समोर या ठिकाणी आम्ही उपोषणात नक्की बसू आणि या ठिकाणी अनिल भाऊला न्याय मिळाला पाहिजे असं या ठिकाणी सांगायचं आहे. अनिल भाऊवर अन्याय आणि तसाच प्रकार घडल्यानंतर समोर त्याला क्लीन चिट किंवा त्याच्याकडे कारवाई सुद्धा करायची तयारी या लोकांची नाही. पूर्वी तो गुन्हा दाखल पोलीस स्टेशनला झाला सर्वात पहिले आणि बरोबर 6-5-7 दिवस त्रास झाला जेला टाकलं म्हणजे जेणेकरून त्रास कसा दिला जाईल हे बघितलं होतं आणि समोरचा माणूस गुन्हा करतोय हे आम्ही सांगून सुद्धा न्याय मिळत नाही आहे. तहसीलदार असो मनोहर साहेब असो इथे केस असो आय असो ते ऐकून सुद्धा मी असतो घेण्याला तयार नाही आहे आणि जर का न्याय मिळाला नाही जर का आमच्या याला प्रकारला उत्तर मिळालं नाही न्याय मिळाला नाही आम्ही इथेच उद्यापासून त्याच्यापासून उपोषणाला बसणार आहोत. मी अनिल कुमार बोहरा आजच्या एक महिन्यापूर्वी जी घटलेली घटना हे सर्वांना माहिती आहे. त्यावेळेस तहसीलदार साहेब तलाठी साहेब यांनी काय अन्याय केला आहे हे संपूर्ण जामनेर तालुक्याला माहिती आहे आणि त्या अन्यायाच्या माध्यमातून परत पोलीस स्टेशनला काय अन्याय केला आहे हे पण त्यांनाही माहिती आहे. मी आज त्यांना तिघाचारींना एकच सांगू इच्छितो की तुम्ही तुमची आत्मा परीक्षण करावं आपण खरं आहे का खोटं आहे याचं स्वतः अगोदर आत्मपरीक्षण करा आणि न्याय मिळेल. आणि तुम्ही जर इथे न्याय नाही पण दिला वरचा आहे बघणारा तो तुम्हाला बघतोय आणि तुम्हाला पण ते इथेच फेडावं लागणार आहे. चुकीचे काम करू नका. तुमच्याकडे जी खुर्ची आहे ती न्यायमूर्तीची खुर्ची आहे त्या खुर्चीचं तुम्ही गांभीर्य जाणून घ्या त्याची जोपासना करा की ते तुम्ही जे अन्याय करताय जनतेवर ते करणं सोडा. मी पुन्हा विनंती करतो की त्यांनी केली ती चोरी नाही आणि ते माझ्यावर चोरी जे खोटे माझ्या प्लॉटमधून मी उचललं मी तर रितसर रॉयल्टीची पावती फाडली जसं सांगितलं तहसीलदार साहेबांनी मी तसं केलं आणि नंतर नाकबूल होऊन गेले. हे काही न्यायाची बाजू नाही आहे. इथे आजचा विषय असा आहे की माझ्या मालकीच्या प्लॉटमधून व सोनबर्डीच्या 22 गट नंबरच्या जमिनीतून कॉन्ट्रॅक्टर प्रशांत महाजन यांनी सुमारे 400-500 डंपर मुरुम उचलून नेलेला आहे. एकीकडे आम्हाला पोलीस स्टेशनमधून सांगितलं जातं की बा येथे कोणत्याही काही तुम्ही हालचाल करू नका आणि एकीकडे तोच कॉन्ट्रॅक्टर आमच्या मालकीच्या जागेतून व सोनबर्डीच्या जागेतून 500 डंपर मुरुम उचलून नेतो तो कुठे टाकतो कुठे काय करतो काहीच माहीत नाही. शासनाने मी एकच सांगू इच्छितो की पारदर्शकता ज्याला म्हणतात जिल्हाधिकारी यांनी कधी परवानगी दिली यांना व यांनी काम कधी सुरू केलं त्याच्यातली तफावत बघा. जिल्हाधिकारी यांनी जे दिलेल्या अटी शर्ती आहे त्याचा सर्व भंग झालेला आहे. शासकीय मोजणी झालेली नाही. आजूबाजूच्या सर्व गट नंबरच्या धारकाच्या लोकांवर गदा आलेली आहे याचा कोणताही विचार मुख्याधिकारी CO यांनी केलेला नाही. यांनी जे पैसे पण जे पेड केले असेल कामानिमित्त ते जिल्हाधिकारी यांच्या ऑर्डरीच्या पहिलेच पैसे पेड केले म्हणजे सर्व मनमानी कारभार चालू आहे भोंगळ कारभार चालू आहे याची सर्व चौकशी करा शहानिशा करा
आणि त्वरित कालचा काल दोषीवर अटक करा, कारण आम्ही JCP पोकलँड सहित जमा करून दिलेला आहे पोलीस स्टेशनला। मनोरे तलाठी आणि सर्कल यांनी JCP आणि पोकलँड हे सर्व यांना फोटो व्हिडिओ सर्व स्पॉट व्हेरिफिकेशन झालेलं आहे। आता यांनी काय केलं, पैसे घेऊन सोडलं का ठेवलं का जप्त केलं हे त्यांनाच माहिती आहे। मी तहसीलदार साहेबांना बोललो की आपल्या कॅम्पसमध्ये 15-20 डंपर आणि ट्रक जमा केलेलं आहे, एकावर बी कार्यवाही होत नाही का? काही व्यवहार करायचे आहे का काही विषय आहे हे जनतेसमोर येऊ द्या। तुम्ही जर खरोखर त्या खुर्चीची गरिमा ठेवायची असेल तर तुम्ही न्याय द्या, न्याय करा। चुकीचं न्याय किंवा चुकीचा अन्याय, न्यायाच्या माध्यमातून अन्याय करू नका। मी पुनश्च येऊ सांगतो, दोषीला माफी नको, तो दोषी आहे त्याला माफ करू नका। आणि तुम्ही इथे सोडलंही, तुम्ही आज खुर्चीवर बसून त्याच्यावर काही कारवाई नाही केली, काही वरतून दबावाला नाही केली, तर तुम्ही लक्षात असू द्या तुमचं पण परिवार आहे, तुम्ही चुकीचं काम केलं तर तुमचे मुलं बाळं तुम्हाला सोडणार नाही। हे माझा तुम्हाला हे जे म्हणतो ना आपण आत्मा दुखते, तशी माझी आत्मा तुमच्या तिघीचारींच्या बाबतीत दुखलेली आहे। तुम्ही न्याय करा, तर न्याय भूमिका ठेवा, हीच माझी प्रांजळ मताने तुम्हाला विनंती आहे। ओम शांती। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।